बुरुडगाव रोड येथे चंद्रहर पाटील यांनी खासदार निलेश लंके यांची घेतली सदिच्छा भेट. खासदार निलेश लंके यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर चंद्रहर पाटील यांनी सोमवारी 17 जून रोजी दुपारी 5 वाजता त्यांचं अभिनंदन केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कभी गम कभी खुशी अशी परिस्थिती राहिली. पक्ष पार्टी व्यतिरिक्त आमची मैत्री आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पैलवान हा हरण्यातील नसतो, खिलाडी वृत्तीचा असतो. आपल्याला या निवडणुकीत का अपयश आले याचा अभ्यास करून पुढची निवडणूक लढवायची असते. चंद्रहर पाटील हे पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊन यश मिळवतील असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. चंद्रहर पाटील असो किंवा आमचे संतोषराव यात्रा असो, आम्ही एकदम जीवाभावाचे मित्र आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस आता लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो, आणि आम्ही 6-7 महिन्यापूर्वीच आम्ही मुंबईला असंच एकत्र असताना आमचं ठरलं की आपल्याला लोकसभा लढवायची. म्हणजे आमची एक वेगळी मैत्री, हे पक्ष पार्टीच्या पुढली आमची एक मैत्री आहे. त्यामुळं एका बाजूला म्हणजे कभी गम कभी खुशी असे झालेले, एका बाजूला आनंद, एका बाजूला थोडं आम्हाला त्या निवडणुकीमध्ये दुःख सुद्धा पाहायला मिळाले. कारण मी इकडे या ठिकाणी विजयी झालो, पण आमचा एक जीवाभावाचा सहकारी चंद्रहर पाटील त्या मतदारसंघामध्ये काही फार मताच्या फरकाने पराभूत झालेले. ठीक आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. कारण पैलवान हा थांबणाऱ्यातला नसतो, तो खेळाडू वृत्तीचा असतो. त्यामुळं आपल्याला या निवडणुकीमध्ये कुठं कुठं आपण कमी पडलो याचा अभ्यास करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे पैलवान निश्चित पुढल्या निवडणुकीला अधिकाधिक ताकदीने सामोरं जातील हा एक आम्हाला विश्वास आहे. कारण आमचं एक वेगळं आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं आहे. मला जाता नाही आलं लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला, ती माझ्या मनात ती खंत आयुष्यभर असणार आहे. पण आमचे पैलवान माझ्या निवडणुकीत 7 तारखेचं मतदान झाल्यानंतर 8 तारखेला माझ्या प्रचारात सक्रिय होते. मी सांगलीतून लोकसभेचा उमेदवार होतो महाविकास आघाडीचा. आमचं 7 तारखेला मतदान झाल्यानंतर आदरणीय नेत्यांचं साहेबांचं मी प्रचारासाठी इथं आलेलो होतो. खरंखर मी ज्यांना राजकारणामध्ये आदर्श मानतो ते असे आमचे मार्गदर्शक आदरणीय लंके साहेब, यांना आज निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भेटण्यासाठी इथं आलेलो आहे. नगरमध्ये असं अभिनंदन शुभेच्छा. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. निसर्गातलं नंदनवन साई बना साई बना. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.